बातमी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची, ती म्हणजे कांद्यासंदर्भातली. मुंबईमध्ये कांद्याच्या दरानं आता 100 पार केली आहे आणि परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान कांदा पिकाचं झालंय. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रचंड वाढलेत. 100 पार केलेली आहे. 100 रुपये किलो असा कांद्याचा सध्याचा दर आहे. काल परवापर्यंत 80 रुपयानं असणारा हा कांदा लगेचच वाढून 100 पार केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच सामान्यांचं बजेट आता कोलमडणार आहे. रोजच्या स्वयंपाकात लागणारा कांदा अशा प्रकारे महाग झालेला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपये किलोनं झालेले आहेत आणि निश्चितच हा विक्रमी दर असू शकतो अशीही शक्यता आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपये किलो एवढे झालेले आहेत. परतीच्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान झालं. मुख्यतः महाराष्ट्रात ज्या भागातून कांदा येतो तो नाशिक तसंच जुन्नरकडच्या भागामध्ये प्रचंड वादळी पाऊस झाला आणि या परतीच्या पावसानं कांद्याचं खूप मोठं नुकसान झालं. तसंच चाळण्यांमध्ये वाळत असलेला कांदा देखील या पावसानं ओला केला आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. अर्थातच याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या आता बजेटवर देखील होणार आहे. मुंबईमध्ये कांद्याचा दर 100 गेलेला आहे. 100 रुपये किलो असा किरकोळ बाजारामध्ये सध्या कांद्याचा दर पाहायला मिळतोय. घाऊक बाजारात देखील कांद्याचे दर वाढलेले आहेत. कालपर्यंत 5,500 रुपयांपर्यंत क्विंटल असा दर होत होता आणि त्याचवेळी अशी ही बातमी पुढे येत होती की कांद्याचे दर 6,000 रुपये क्विंटलच्या पुढे जातील आणि निश्चितच सध्या तरी किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर प्रचंड वाढलेले असल्यामुळे पुढच्या काळामध्ये नेमकं काय होतंय हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे.